नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय सामान्य विज्ञान, वर्ग सहावा, घटक आहे पोषण आणि आहार। पोषण आणि आहार उपघटक आहे पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ, हा उपघटक आज आपण पाहणार आहोत। पोषण आणि आहार या घटकामध्ये आपण पाहणार आहोत एक संतुलित आहार पिरॅमिड आपल्याला दिसतो आहे। यामध्ये हे जे अन्न पदार्थ आहे ते आहे स्निग्ध पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ हे आहेत मांस मासे अंडी, भाजीपाला फळे आणि तृणधान्य व कडधान्य, हे अन्न पदार्थ आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे। आता पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ आपण पाहणार आहोत। आपल्या आहारातील मुख्य प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो कर्बोदके। आपल्याला कर्बोदके कोणत्या अन्न पदार्थापासून मिळतात ते पहा। भात पोळ्या आणि भाकरी या तीन अन्न पदार्थापासून आपल्याला कर्बोदके मिळतात। भात पोळ्या आणि भाकरी, कर्बोदकामुळे आपली काय होते, आपली मुख्य ऊर्जेची गरज कर्बोदकामुळे भागते विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतरचा मुख्य आहार प्रकार बघूया स्निग्ध पदार्थ। स्निग्ध पदार्थ आपल्याला कोणत्या अन्न पदार्थापासून भेटते ते पहा। तेल तूप लोणी आणि स्निग्ध पदार्थामधून आपल्याला काय मिळते पहा। स्निग्ध पदार्थापासून आपली काही प्रमाणात ऊर्जेची गरज भागते। त्यानंतरचा मुख्य आहार प्रकार बघूया प्रथिने। प्रथिने आपल्याला कोणत्या अन्न पदार्थापासून भेटते ते पहा। कडधान्य दूध दुग्धजन्य पदार्थ मांस आणि अंडी या अन्न पदार्थापासून आपल्याला प्रथिने मिळतात। प्रथिनामुळे आपल्या शरीराला कोणता फायदा होतो ते पहा। प्रथिनामुळे आपल्याला शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी प्रथिने आपल्याला आवश्यक आहे। रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियासाठी आवश्यक पदार्थ आहे तंतुमय पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्वे। हे पदार्थ सुद्धा आपल्याला गरजेचे आहे। तर आपण खनिजे व जीवनसत्वे कोणते आहेत ते आपण पुढे पाहूया। खनिजे व जीवनसत्वे सर्वात पहिलं खनिज आपण पाहणार आहोत लोह। लोहाचा आपल्या शरीराला उपयोग आहे। शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे हा उपयोग लोहाचा आहे। स्त्रोत आहे लोहाचे मांस पालक सफरचंद मनुका या चार घटकांमधून आपल्याला लोह मिळते। आणि जर आपल्याला लोह मिळालं नाही तर अभावजन्य विकार आहे तो विकार बघा ॲनिमिया म्हणजे पांडुरोग, हा रोग आपल्याला होऊ शकतो। अभावजन्य विकार आपल्याला होऊ शकतो लोहाच्या अभावी विद्यार्थी मित्रांनो। सोबतच सतत थकवा वाटणे हा सुद्धा आजार आपल्याला होऊ शकतो। त्यानंतर दुसरं खनिजे व अभावजन्य विकार पाहणार आहोत आपण कॅल्शियम व फॉस्फरस। कॅल्शियम व फॉस्फरसचा उपयोग आपल्या शरीराला आहे दात हाडे मजबूत करणे। कॅल्शियम आपल्याला या स्त्रोतामधून मिळते दूध दुग्धजन्य पदार्थ पनीर असेल दही असेल हिरव्या पालेभाज्या मांस या चार घटकांमधून आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस मिळते। आणि कॅल्शियम व फॉस्फरस जर आपल्याला मिळालं नाही तर अभावजन्य विकार आहे दात खराब होणे, या प्रकारचे दात आपल्याला होऊ शकतात। आणि सोबतच हाडे ठिसूळ व कमकुवत होणे हे अभावजन्य विकार आपल्याला होऊ शकतात। तिसरं खनिजे बघणार आहोत आपण त्याचं नाव आहे आयोडीन। आयोडीनचा आपल्या शरीराला उपयोग आहे वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे,
हा उपयोग आयोडीनचा आहे. स्त्रोत बघूया, मनुका, बीन्स, मासे, मीठ आणि समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ. या अन्नपदार्थापासून आपल्याला आयोडीन मिळते आणि हे अन्नपदार्थ आपल्या जेवणामध्ये जर नसतील तर अभावजन्य विकार आपल्याला होऊ शकतो. त्या विकाराचं नाव आहे गलगंड. हा आजार आपल्याला होऊ शकतो. त्यानंतरचं खनिजे व अभावजन्य विकार पाहू आपण. सोडियम व पोटॅशियम. सोडियम व पोटॅशियमचा उपयोग आपल्या शरीराला आहे शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूच्या क्रिया चालू ठेवणे. स्त्रोत आहे चीज, पालेभाज्या, फळे, मीठ, डाळी, विविध प्रकारच्या डाळी. यामधून सुद्धा आपल्याला सोडियम व पोटॅशियम मिळते. अभावजन्य विकार पाहूया. स्नायूची अकार्यक्षमता हा विकार आपल्याला होऊ शकतो सोडियम व पोटॅशियमच्या अभावी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. सरिता कमजोर झाली आहे, तिला थकल्यासारखे वाटते, तर तिला डॉक्टरांनी आहारात कोणते अन्नपदार्थ घेण्यास सांगितले असेल? पर्याय अ मीठ, चीज, डाळी. पर्याय ब मांस, पालक, सफरचंद. पर्याय क आवळा, किवी, संत्री. पर्याय ड मनुका, बीन्स, मासे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर काय असतील विचार करा जरा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मांस, पालक, सफरचंद. आणखी एक प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक दोन. शोभाचे दात खराब झालेले आहे व हाडे कमजोर झालेली आहे, तिला डॉक्टरांनी कोणते अन्नपदार्थ खायला सांगितले असेल? पर्याय अ मांस, पालक, मनुका. पर्याय ब मीठ, फळे, डाळी. पर्याय क दूध, हिरवा भाजीपाला, मांस, दुग्धजन्य पदार्थ. आणि पर्याय ड मनुका, बीन्स, मासे. विद्यार्थी मित्रांनो, जरा विचार करा याचं अचूक उत्तर काय असतील. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क दूध, हिरवा भाजीपाला, मांस, दुग्धजन्य पदार्थ. मनोजला गलगंड झालेला आहे, त्यामुळे त्याच्या शरीरात कोणत्या खनिजाची कमतरता आहे असे तुम्हाला वाटते? पर्याय अ पाहूया सोडियम व पोटॅशियम. पर्याय ब पाहूया आयोडीन. पर्याय क कॅल्शियम व फॉस्फरस. पर्याय ड पाहूया लोह. जरा विचार करा विद्यार्थी मित्रांनो, याचं अचूक उत्तर काय असतील. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आयोडीन. आयोडीनच्या अभावी आपल्याला गलगंड हा आजार होऊ शकतो.